नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हाम सिकेंगे या युट्यूब वरती पुन्हा एक वेळेस सर्वांचं मनापासून स्वागत हो आहे मित्रांनो मित्रांनो दुपारी एक मी पोल टाकलेला आणि प्रश्न उत्तराचा व्हिडिओ रविवारी येईल म्हणून सांगितलेलं तर प्रत्येक रविवारी आपण व्हिडिओ करणार आहोत की तुमचे प्रश्न असतील माझे उत्तर असतील बऱ्याचदा काय होतं कमेंट तुम्ही करता प्रश्न प्रश्न विचारता पण ते प्रत्येक ठिकाणी पोचणं मुश्किल होतं त्याच्यामुळे हा पर्याय आपण निवडलेला आहे प्रत्येक संडेला एक व्हिडिओ आपला येणार आहे प्रश्न उत्तराचा तरी आठवडाभर जेवढे व्हिडिओ होतील त्याच्यावरती कमेंट करा आणि पोलही मी आठवड्याच्या संडेला टाकेन कमेंट करण्यासाठी कम्युनिटीमध्ये त्याच्यातही तुमच्या कमेंट नक्की टाका तुमचेही प्रश्न पुढल्या वेळेस घेऊया आज आपण पोल आणि प्रश्न उत्तरासाठी एक कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केलेली त्याच्यामध्ये टोटल एकशे चौपन्न लोकांनी वोट केलेलं आहे की आपण अशा प्रकारचा व्हिडिओ घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आठ प्रश्न आलेले आहेत ते आठ प्रश्न बघूया आणि अतिमहत्वाचे बऱ्याचशा अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकणार आहोत महत्वाचे महत्वाचे प्रश्न घेऊया जे तुमच्यासाठी फायद्याचे असणार ते प्रश्न तुमच्याही मनात कदाचित असणार तर पहिला प्रश्न आहे प्रधानमंत्री आयुष्य आयुष्यमान योजना योजनेची नाव नोंदणी कसा करावं कृपया माहिती द्यावी हा प्रश्न विचारलेला आहे तुषार मोरे यांनी तरी प प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेमध्ये ऑनलाईन नाव जोडण्याची प्रक्रिया सध्या चालू नाही आहे परंतु पन्नास करोड लोकांचे नाव त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे ज्याचे चुकून त्यांच्यामध्ये नाव नाही त्यांच्यासाठी आपल्याला कन्सल ऑफिसरशी त्याला भेटायला लागेल आणि ऑनलाईन तरी सध्या याची प्रोसिजर झालेली नाही मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारतायत मच्छिंद्र हसनाले सरकारची चुकीची धोरणं आर्थिक मंदीला कारणीभूत आहेत का हे खरं आहे का तर हे ऑफिशियली सरकार आणि यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे याच्यामध्ये आपण काय तेवढं राजकारणी नाही बोलणार तर पुढचा प्रश्न घेऊया दुष्काळ निधी मिळाली नाही तर काय करावे तलाटीकडे पण तक्रार केली काही उपयोग झाला नाही मंत्रिमंडळात किंवा ऑनलाईन तक्रार कोठे करायची माहिती दिली तर बरं होईल तर हा प्रश्न आहे मल्हारी साळुंकेंनी विचारलेला आहे तर मल्हारी साळुंकेजी तुम्ही एक काम करा ट्विटरवरती तुम्ही हा कृषी मंत्र्याला ट्रेंड करा तुमचा जो प्रॉब्लेम झालेला आहे आणि दुसरी गोष्ट तक्रार निवारण म्हणून पोर्टल आहे त्याच्यावरती तुम्ही आपले सरकारमध्ये जाऊन ही कंप्लेंट ऑनलाईन करू शकता आणि ऑफलाईन तुम्हाला तहसीलदार तलाटी यांच्या थ्रूच तुम्हाला आणि कृषी अधिकाऱ्याला जाऊन भेटले तर तुमचं काम नक्की होईल तला तहसीलदार तलाटीपेक्षा कृषी अधिकाऱ्यांना जाऊन भेटा तुमचं काम होऊन जाईल त्याच्यानंतर चा प्रश्न आहे किरण चौधरी यांनी प्रश्न टाकलेला आहे जर मी माझा जन्मदाखला ऑनलाईन डाउनलोड किंवा पाहू शकतो का जर ऑनलाईन असेलच तर कोणती वे साईटवर किंवा ॲप्लिकेशन आहे जन्मदिनांक आहे अठरा सात एकोणीसशे एकोणऐंशी तर किरणजी जन्माचा दाखला हा तुम्ही डेट ऑफ बर्थ सांगता एकोणीसशे एकोणऐंशीची त्यावेळेस जन्मदाखला हा तुमचा जनरेट झाला आहे की नाही याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे आणि तुम्ही तुमचा जन्म कुठे झालेला आहे तिथल्या हॉस्पिटलमध्ये किंवा तिथल्या ग्रामपंचायतमध्ये गेला तर तुम्हाला हा जन्माचा दाखला मिळून जाईल आणि ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी आपले सरकारवरती आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर विजय तंबाडा यांनी क्वेश्चन विचारलेला आहे मला भाऊ मला पालघर जिल्ह्यातील तालुका डहाणूतील एकोणीसशे साठचा थ्री डीमध्ये सात बारा आणि लँड नकाशा फोनवर भेटू शकेल का तर सातबारा हा तुमचा त्या सालचा भेटू शकेल त्याच्यावरती आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे आणि थ्री डी नकाशा हा मुंबई आणि सबर्बन एरियातला याच्यामधला तुम्हाला भेटू शकेल तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पहा माझा त्याच्यामधून तुम्हाला कळेल मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे राहुल भगत यांचा आमचे वडिलोपार्जित घर आहे परंतु ते चुलत्याच्या नावावर खरेदी केले होते आणि आम्ही तेथे ते सत्तर वर्षापासून वास्तव्य करीत आहोत आता आमचे वडील चुलते चुलती मयत झाले असून वारसदार म्हणून त्यांचे चुलत बहिणीचे नाव सातबारामध्ये लावलेले आहेत तर त्या घरामध्ये किंवा जागेमध्ये आम्हाला काही हिस्सा मिळू शकतो का काही उपाय सांगा ऑल ऍक्च्युली तुमचं जर चुलत्याच्या नावावरती खरेदी नसली असती वडिलोपार्जित जी जागा आली असती तर त्याच्यामध्ये तुम्ही हिस्सा तुम्हाला भेटला असता पण तुम्ही सत्तर वर्षापासून राहताय तर तुमच्या नावावरती त्या प्लॉट नंबरचा हे आलं असेल लाईट बिल असेल त्याच्यानंतर त्याच ॲड्रेसवरती तुमचं राशन कार्ड आधार कार्ड सगळे डॉक्युमेंट तुमचे त्याच्यावरती झाले असेल तर तुम्हाला तुम्ही कब्जेदार आहात तर त्याच्यावरती तुमचा हक्क आहे तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये अपील करून तुम्हाला ती जागा पूर्ण मिळू शकते तुमचा पूर्ण कब्जा असेल तर पण रक्ताच्या नात्यामध्ये पूर्ण कब्जा असूनही होत नाही तरी पण फिफ्टी फिफ्टी तुमच्या बाजूनही निकाल लागू शकतो त्यांच्याही बाजूने निकाल लागू शकतो याच्यावरती मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता एवढे आठच प्रश्न आलेले पण त्याच्याविषयी त्याच्या व्यतिरिक्त आपण जमिनीविषयीचे भरपूर प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत आ, आ, सोशल मीडियावरती आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याच्यावरती थोडी नजर टाकूया तर पहिला प्रश्न आहे सर मी भारतीय सशस्त्र सेनेत कार्यरत एक सैनिक म्हणून आहे मी भूमियन आहे माझ्या गावात गायरानाची जमीन आहे ती मला शेतीसाठी मिळू शकते का त्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे रोहित कोरे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर सध्या गायरान जमीन वैयक्तिक करण्यासाठी शासनाकडून प्रदान करण्यात येत नाही तुम्हाला मा तुम्हाला दुसरी गायडन्स सोडून तु दुसरी तुम्हाला जमीन मिळू शकते तुम्ही कृषी अधिकारी आणि सरकारी क्षेत्रातील तुमच्या सिनियरला भेटून तुम्ही हे काम करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर चा प्रश्न आहे चंद्रकांत यांनी टाकलेला आहे नमस्ते विक्री मनाई हुकूम असताना देखील जमीन विक्री करून नों नोंद झाली आहे रजिस्टरकडे पण खरेदीची नोंद आहे पण अशी नोंद होणे शक्य नाही तरी पण झाली आहे तर त्यासाठी कुठे आणि कशी कार्यवाही करावी तुम्ही ज्या न्यायालयामध्ये मनाई हुकूम दिला आहे ती जमीन खरेदी विक्रीसाठी त्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्या ते निदर्शनास आणून दिल्यानंतर कन्सल तलाटी तहसीलदारकडे त्यांच्या थ्रू नोटीस जाईल तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त तुम्ही त्याच्या सा निदर्शनास आणून द्यायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विकास माने यांचा सर्वे नंबर काढण्यासाठी अर्ज कोणाकडे करायचा आता तुम्हाला तुमच्या जमिनीचा तुम्हाल सर्वे नंबरच माहीत नाही तर अर्ज कुणाकडे करायचा तुमची जमीन कुठे आहे हे तर तुम्हाला माहीत असतं आजूबाजूचे कुणाच्या नावाचा सातबारा तुम्ही नावानिशी तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता आणि त्याच्यानुसार आजूबाजूच्या ना लोकांच्या नावावरती केल्याच्यानंतर त्यांच्या चतुर्शमी नुसार किंवा तुमच्या नावानुसारही तुम्ही ऑनलाईन सातबारा हा तुमच्या पाहू शकता आणि चारी बाजूस कोण आहे यांची माहिती नाव झाली की तलाट्याला तुम्ही जाऊन सांगू शकता की बाबाई माझ्या बाजूला हा माणूस आहे तो माणूस आहे चतुर्शमीनुसार तलाठी तुम्हाला तुमचा सात बारा आणि गट नंबर हा सांगू शकतो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे राजेश खारे यांचा सर नमस्कार महसूल विभागातील गाव कामगार म्हणजे कोतवाल तसेच गावचा पोलीस पाटील यांनी शासकीय कामात अनिनियम अनियमितता किंवा दुर्लक्ष केले अशावेळी त्यांना निलंबित करता येते का तर हो त्यांचे सेवा नियम पहा तुम्ही त्यानुसार कारवाई करता येते तुम्ही ती कारवाई डायरेक्ट त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना करू शकता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे वारसा हक्काने आलेला वर्ग दोन वन जमीन आहे जमिनीचे हक्क पत्र होते का तर वन जमीन खाजगी व्यक्तीस प्रदान प्रदान केली जात नाही आपल्याकडे कोणती जमीन वर्ग दोनमध्ये आहे हे तुम्ही विस्तारामध्ये मला प्रश्न विचारा त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला मी त्याच्याविषयी माहिती सांगेन त्याच्यानंतरचा प्रश्न आहे माझ्या गावाकडे घर आहे घर गहर बांधताना घराची बिन तीन बुट तीन फूट ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये गेली आहे यामुळे काही अडचण निर्माण होईल का हो जर झालीच तर कृपया सांगा आणि ती जागा नावावर करता येईल का निश्चित तीन फुटापर्यंत तुमची जर ग्रामपंचायतमध्ये जर झाली असेल जागा तर तुम्ही त्या जागेसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करू शकता ग्रामपंचायतीने ती जागा दिलीच तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार नाहीतर ग्रामपंचायतनं जर ती जागा नाही दिली तर तुम्हाला ते अतिक्रमण म्हणून मानलं जाणार आणि ते तुम्हाला डिसमेंटलिंग तोडायला लागणार तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न होते तुम्हीही या व्हिडिओ खाली या व्हिडिओ खाली प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचे प्रश्न विचारा नक्की तुमच्या प्रश्नाची उत्तरं पुढील संडेमध्ये मी देईन व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा क कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद